येत्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे, या बाबतीत शासन योग्य दिशेने पुढे जात आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणास सहज होतील असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलाय। आरक्षणासह येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतीलच असा मला 100% विश्वास आहे आणि त्या भाव्यातच यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी अतिशय कायद्याला धरून लवकर करतो। सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा ज्या काही अपेक्षा होत्या की बाबा आम्ही आमचा अहवाल जो काही आहे तो आयोगाच्या माध्यमातून द्यावा, तो आमच्याजवळ जो काही डेटा उपलब्ध आहे ओबीसीच्या गणनेचा तो डेटा आपण आयोगाला द्यावा आणि आयोगाच्या माध्यमातून नंतर आपण तो निर्णय घ्यावा। तर ती सगळी प्रक्रिया आता बऱ्यापैकी महाविकास आघाडी सरकारने पूर्ण केलेली आहे। मला विश्वास आहे की निवडणूक आयोग जो आहे तो निवडणुका ज्यावेळेस लावतील त्यावेळी आम्ही सज्ज राहू आणि मला विश्वास आहे की निवडणूक आयोगसुद्धा या संपूर्ण ओबीसीच्या लोकांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून व्यवस्थित सहकार्य करेल असा एक मला विश्वास निश्चित प्रकारे आयोगाच्या बाबतीत वाटतो आणि आयोग त्या पद्धतीचा मदत करेल असं मला वाटतं।